आज पहिलं लसीकरण हे स्ट्रिक्ट केलं आहे आमच्या विद्यापीठांमध्ये देखील. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य यांचं तर कंपल्सरी असलंच पाहिजे, दोन डोस झालेले असले पाहिजेत, अन्यथा त्यांना कुठचाही लाभ देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निर्णय आम्ही का घेतला आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांना आम्ही सांगतोय की दोन लसीचे डोस घ्या, आणि विद्यार्थ्यांनी जर आम्हाला विचारलं की आमच्या प्राध्यापकाने एकच घेतलेलं आहे, त्यांच्याकडे आमच्याकडे उत्तर नाही, आणि ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आम्ही करणार आहोत म्हणून आम्ही लस घेत नाही, असं काही संघटनांचं माझ्या कानावर आलेलं आहे प्राध्यापकांचं, तर त्यांना कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही. प्रत्येक प्राध्यापकानं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यानं दोन डोस आता निर्णय घ्यायचा आहे. कुलगुरूंना मी असं सांगितलेलं आहे की पहिलं तुम्ही सगळ्यांना नोटीस द्या की आपल्याला हे सगळं करायचं आहे, ते जर 15 दिवसामध्ये झालं नाही तर नाईलाजानं तो देखील उपाय काढावा लागेल, कारण लसीकरण करणं हे काय माझी हौस आहे अशातला भाग नाही. आपल्यापासून रोगराई पसरू नये, आपल्यापासून करोना दुसऱ्यापर्यंत जाऊ नये, आपल्याला होऊ नये आणि समाज घटकांपर्यंत पोहोचू नये ह्यासाठी केलेला तो प्रतिबंध आहे, हे काय माझा स्वार्थ आहे अशातला भाग नाही. आणि या नोटीसला कोणी जर प्रतिसाद दिला नाही तर दुर्दैवानं ते देखील करावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी काय, विद्यार्थ्यांसाठी देखील सांगितलं की जोपर्यंत एज्युकेशनल सिस्टीममधला प्रत्येक घटक हा लसीकरण करणार नाही त्यावेळी त्यांना देखील बोट दाखवण्याची संधी आहे, म्हणून यांचं 100% झालं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना देखील आज मी विनंती केलेली आहे, आणि विद्यार्थ्यांनी जर केलं नाही तर मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घरोघरी देखील लसीकरणाची मोहीम आपण राबवतोय, पण 100% लसीकरण झालं पाहिजे या मताचे आम्ही सगळे आहोत. लसीकरण नाही झालं तर कॉलेजात घेता येणार नाही असं काही आहेच ना, दोन लस जर दिलेलं नसतील तर कॉलेजमध्ये येता येणार नाही. आणि भविष्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन आम्ही दोन्ही सब्जेक्ट ठेवलेला आहे, उद्या ऑनलाईन जर बंद झालं काही काळानं आम्हाला ऑनलाईन बंद करावं लागेल, मग ऑनलाईन बंद झालं आणि एकच जर डोस झालेला असेल आणि तो जर येऊ शकला नाही विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये त्याची आम्ही रजा धरणार. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी देखील त्याचा विचार करावा, पालकांनी देखील विचार करावा आणि पुढे निर्णय घ्यावा. स्पष्टपणे तुम्ही सांगताय, मी सांगितलं ना पहिलं नोटीस दिली जाईल, त्या नोटीसीस नंतर जरी लसीकरण झालं नाही तर तो नाईलाजानं पर्याय आम्हाला काढावा लागेल. सर, विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीचा आपण विषय सांगितला, त्याचा बेनिफिट हा विद्यार्थ्यांना मिळत असतो, त्याच्यामुळे ग्रंथालय फी असेल अन्य ज्या काही फी असतील तिथं ज्या आयुधांचा वापरच झाला नाही पण त्याला फी आहे. कुलगुरूंनी जो निर्णय घेतला तो ट्युशन फी माफीचा आहे, ठीक आहे ना, तो कुलगुरूंना स्वायत्त अधिकार आहे ना. आज मला फीचे निर्णय घेत असताना FRI कडनं घ्यावे लागतात, आणि विजय असलिया जे माजी न्यायाधीश आहेत त्यांच्या कमिटीकडनं जो अहवाल येईल त्याची आम्ही अंमलबजावणी करू, आणि दुसरी देखील कमिटी आम्ही नेमलेली आहे. पण आज मात्र एक निर्णय घेतलेला आहे की दुष्काळग्रस्त भागामध्ये जास्तीत जास्त फीच्या बाबतीमध्ये विद्यापीठाने आणि महाविद्यालयानं निर्णय घ्यावे अशा स्पष्ट सूचना आणि विनंती मी केली. अधिकार दिलेले आहेत विद्यापीठांना, अधिकार दिलेले आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थी आता वर्गामध्ये आले पाहिजेत, त्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली पाहिजे, अशा पद्धतीची यंत्रणा कुलगुरूंनी तयार करावी अशा स्पष्ट सूचना आहेत. पण नाईलाजानं ज्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये येताच येणार नाही, आता कोविड आपला जो कोवॅक्सिन आणि कोविडशिल्ड या दोन आहेत, तर एकाचा जो पिरियड आहे जर परीक्षा द्यायची असेल त्याचा आम्हाला सहानुभूतीपूर्वक विचार केलाच पाहिजे. पण दोन डोस घेतलेले आहे आणि काही कारण सांगूनच ऑनलाईन द्यायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सध्या ऑफलाईन घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, माझ्या गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत त्याचा आम्ही वेगळाच निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे, विद्यापीठानं वेगळा निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे, आणि शेतकरी जे बाधित झालेले आहेत किंवा दुष्काळग्रस्त आहेत त्यांचा निर्णय मी मुंबईला गेल्यानंतर आमच्या स्तरावरची